श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते। चतुर्थीचं व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वती पुत्र गणेशाला समर्पित आहे। तर वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत्या 26 मेला आहे। चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रत सोडल्यास आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो अशी धार्मिक मान्यता आहे। तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात, ते काही संपायचं नाव घेत नाही। एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयारच असतं। अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही। गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात, त्यामुळे तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाची सेवा जरूर करा आणि काही उपाय देखील जरूर करा। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते, कारण की ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील खूप शांतता असते आणि आपण जी काही सेवा करत असतो त्यामध्ये आपले मन देखील लागत असते। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीर्षचे पठण करायचं आहे किंवा तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप देखील करू शकता। विशेषतः तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील त्या मुलांना तुम्ही गणपती अथर्वशीर्षचे पठण या दिवशी जरूर करायला लावा। त्यामुळे त्यांची प्रगती होईल, अगदी शिक्षणामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये प्रगती होईल। तसेच अभिषेक करताना आपण जे काही गणपती बाप्पाला स्नान करत असतो ते जे काही तीर्थ आहे ते तुम्ही मुलांना थोडे थोडे ग्रहण करायला द्या। यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। तसेच प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण गणपती अथर्वशीर्षचे पठण हे जरूर केलेच पाहिजे। तसेच गणपती स्तोत्र हे देखील म्हटले पाहिजे। यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहतो आणि आपल्या घरावरती कोणतंही विघ्न हे येत नाही आणि आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते। तर आता या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा आपल्याला सकाळीच करायची आहे, किंवा जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल। आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, मग ताट घेताना तुम्ही स्टीलचंच ताट घ्यावं, प्लॅस्टिकचं ताट तुम्ही घेऊ नका, किंवा अगदी तुम्ही तामण घेतला तरी पण चालेल। आता हे ताट घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकू हे थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या कुंकुवामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे ओलं कुंकू आपल्याला वापरायचं आहे। तर आपल्याला त्या ताटावरती त्रिकोण हा काढायचा आहे। ओल्या कुंकुवाने आपण त्रिकोण काढायचा आहे। नंतर आता आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे। जी लाल रंगाची डाळ असते ती मसूर डाळ आपण घ्यायची आहे। मसूर डाळ घेतल्यानंतर आपल्याला या त्रिकोणामध्ये ती मसूर डाळ भरायची आहे। त्रिकोणाच्या बाहेर मसूर डाळ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। पूर्ण त्रिकोण आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल मसूर डाळच टाकायची आहे। आता हे सर्व करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा हा प्रज्वलित करू शकता। त्यामध्ये तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल। आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा सेवा होईपर्यंत आणि त्यानंतर निदान 3-4 तास तरी दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। अगदी दिवा विझला तर तुम्ही परत प्रज्वलित करा, पण दिवा प्रज्वलित हा आपल्याला ठेवायचा आहे। तर आता आपण ताटामध्ये त्रिकोण हा पूर्ण मसूर डाळीने भरून घेतल्यानंतर आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आपल्याला तिथेच बसून या मंत्राचा जप करायचा आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता, मग याचे श्रवण केले तरी पण चालेल। पण आपल्याला या दिवशी हा मंत्र म्हणायचाच आहे। अगदी 21 वेळा नाही किंवा 11 वेळा देखील नाही, 108 वेळाच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे। आता हे सर्व झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे, किंवा घरामध्ये अडचणी, अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही गणपती बाप्पाला सांगू शकता। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ते ताट तिथेच राहून द्यायचं आहे। अगदी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी देखील आपल्याला हे ताट गणपती बाप्पासमोरच ठेवायचं आहे। नंतर दुसऱ्या दिवशी आपण उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे ताट उचलायचं आहे आणि यामधील जी काही मसूर डाळ आहे ती आपल्याला
गोमातेला खायला द्यायची आहे. मग जिथे पण गोमाता असेल तुम्ही तिथे जा. अगदी तुम्हाला गोशाळेमध्ये जायची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता, कारण की यामुळे आपले सर्व अडचणी अडथळे संकटे दूर होणार आहे. तसेच घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येणार आहे. तुम्ही जातानी सोबत चपाती आणि गूळ देखील नेऊ शकता. एक चपाती घ्यायची आहे, तिच्यावरती थोडासा गूळ पसरवायचा आहे, थोडंसं शुद्ध तूप आणि चिमूटभर हळद माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी टाकायची आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे. ही चपाती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे. तसेच ही जी काही मसूर डाळ आहे ती देखील गोमातेला खाऊ घालायची आहे. तुम्हाला जर चपाती हातातून देणे शक्य असेल तर आवाजून हातातून द्या. यामुळे आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होईल. आणि जर हातातून चपाती देणे शक्य नसेल तर गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गोमातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होऊ दे. तसेच आर्थिक टंचाई असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता. अगदी तुम्हाला या संकष्ट चतुर्थीला हा उपाय ही सेवा करायला जमले नाही तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला ही सेवा केली तरी पण चालेल. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र देखील पठण करावे. तसेच गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती बाप्पाचा ओम गण गणपतये नमः या 3 मंत्रांचा तुम्ही जप या दिवशी जरूर करा. यामुळे गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावरती सदैव राहील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.